महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. महायुतीतल्या या पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. दरम्यान जागावाटपाबाबत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळेंनी एकमतानं टप्प्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात येतील असं ठणकावलेलं आहे. राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. साधारणतः किती दिवस लागतील सगळ्या तिढा सुटायला? जे आपले उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ज्या त्या फेज नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मध्ये आहे, त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल. महायुतीच्या जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमचा चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झालं आहे. अर्धा तास किंवा आम्ही जेव्हा बसू आमचं सर्वात एकमत झालं आहे, एक बैठक होईल आणि अंतिम होईल. साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे, लवकरच ते आपल्याला डिसिजन.